श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करताय स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल। लवकरच सुरू होत आहे मार्गशीर्ष महिना आणि मार्गशीर्ष गुरुवार। सगळ्यात प्रथम गुरुवार येत आहे 5 डिसेंबर रोजी, आणि या दिवशीपासून आपल्याला गुरुवारची पूजा करायची आहे। काही कारणाने मासिक धर्म आला, सुतक आला, तर तुम्हाला पुढचा गुरुवार धरायचा आहे। एकूण आपल्याला 4 गुरुवार या वर्षात आहेत, म्हणून यावर्षी एकूण 4 गुरुवार आपल्याला करायचे आहेत। भले ते मग मार्गशीर्ष संपल्यावर करावे लागले तरी चालतील, पण जेवढे गुरुवार आहेत तेवढे आपल्याला करायचे आहेत। गुरुवारची पूजा मांडणी कशी करावी, अगदी साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला मी आज या ठिकाणी दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्याला या ठिकाणी सामान काय लागणार आहे बघूया। लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती, कलशासाठी एक तांब्याचा तांब्या आणि नारळ, आणि 5 झाडांची 5 पाने वापरतात, पण आज माझ्याकडे विड्याची पाने आहेत, 5 झाडांची नाही आहेत, म्हणून मी विड्याची पाने घेतलेली आहेत। आपल्याला लक्ष्मीला सजवण्यासाठी मंगळसूत्र, अजून एखादा दागिना जो आपल्या घरात असतो तो, आणि नथ घालायची असते, त्याचप्रमाणे गजरा, फुलं, तुपाचा दिवा, कापूर, धूप, हळदी कुंकू, अक्षता आणि समई, आणि गणपती बाप्पाची एक मूर्ती किंवा सुपारी। चला तर मग आता पूजेला सुरुवात करूया। या कलशामध्ये मी पाणी, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, दुर्वा आणि हळद कुंकू इतकं साहित्य घालून घेतलेलं आहे। आता याच्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढायची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते, त्यामुळे सुलट काढलं उलट काढलं असं म्हणू नका। प्रत्येकाची आपली एक पद्धत असते, आणि ते व्हिडिओ व्हायरल होतात की हे स्वस्तिक चुकीचं, ते काही नाही। आकार स्वस्तिकाचा आला म्हणजे बास, असं काही नसतं की स्वस्तिक तुटकं काढू नये किंवा काही नाही। अधिक चिन्ह काढून सुद्धा आपण स्वस्तिक काढू शकतो। जी आपली लहानपणापासून पद्धत आहे ना, ती सोडायची नाही, आणि खालून वरच्या दिशेनं 5-5 रेषा ओढून घ्यायच्या, आणि मग त्याला हळद सुद्धा लावून घ्यायची, हळद, थोड्याशा अक्षता, आत पण घातले आहेत आणि वरून पण थोड्याशा अक्षता घालून घ्यायच्या। आता त्यानंतर सगळ्यात आधी काय करायचं, तर दिवा लावून घ्यायचा। दिव्याला सुद्धा खाली आसन दिलेलं आहे मी डिशचं, तांदळाचं सुद्धा देऊ शकता। सगळ्यात आधी आपण दिव्याची पूजा करून घेऊया। दिव्याची पूजा करताना दिव्याला हळद कुंकू अक्षता आणि 1 फूल वाहून घेऊया। ही झाली दिव्याची पूजा, दिव्याला नमस्कार करून घ्या। आता आपल्याला घंटीचं पूजन करून घ्यायचं आहे। घंटीला हळद कुंकू थोड्याशा अक्षता आणि 1 फूल वाहून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे। गणपती बाप्पाला कुंकू ओलं लावायचं, नेहमी पाण्यात बोट बुडवायचं, ओलं कुंकू लावायचं, अक्षता आणि 1 फूल अशी गणपती बाप्पाची पूजा करायची। आता आपल्याला कलशाच्या खाली तांदूळ ठेवायचे आहे। कलश अलगद उचला, त्यानंतर त्यामध्ये तांदूळाचं अष्टदल काढून घ्यायचं। सोप्या पद्धतीनं शिकवते मी तुम्हाला, दिसते हे बघा। अष्टदल म्हणजे 8 रेषा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे झालं अष्टदल काढून। आता याच्यावर आपला हा कलश ठेवायचा आहे। आता लक्ष्मीची पूजा करून घेण्याच्या आधी विडे मांडून घेऊयात आपण। 5 विडे 3 विडे जशी तुमच्याकडे पद्धत आहे तसे मांडा। आमच्याकडे 3 विड्याची पद्धत आहे, कुणाकडे 5 विड्यांची असते। तर 3 विडे या ठिकाणी मी मांडून घेणार आहे। त्या तिन्हीवरही खारी, सुपारी, बदाम, खोबऱ्याचा एक एक छोटा तुकडा, खोबरं आणि हळकुंड असेल तर हळकुंड पण आहे माझ्याकडे, हे हळकुंड, असं खारीक, सुपारी, बदाम, हळकुंड मांडून घ्यायचं आहे। आणि याची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे। या तिन्ही पानांची, विड्याच्या पानांची पूजा करून घ्यायची आहे। हळद कुंकू अक्षता
आणि फुलं वाहून घ्यायची आहेत. फुलं वाहून घेतली. आता आपल्याला कलश सजवायचा आहे. कलश सजवण्यासाठी मी मुकुट आणलेला आहे. बघा, आपला कलश एकदम छान सजलेला आहे. आता माता लक्ष्मीची आधी फोटोची पूजा करून घेते. पाणी वगैरे शिंपडून घेतलेलं आहे. मूर्ती असेल अभिषेक करून घ्यायचा आणि फुलं वाहून घ्यायची. त्याचप्रमाणे आपल्याला या लक्ष्मीला जी आपण तयार केली आहे तिला आपल्याला गेज वस्त्र घालून घ्यायचं आहे आणि दागिने घालून घ्यायचे. हे असं मोठं आणून ठेवायचं, म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन आणावं लागत नाही. 11 घालायचं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. मला खूप जण विचारतात ताई कापसाचं वस्त्र म्हणजे काय, तर हे असतं कापसाचं वस्त्र जे घरी पण करता येतं. मी विकत आणलेलं आहे. आणि हा ही पूजा करताना अखंड आपल्याला, आता मी तुमच्याशी बोलतीये पण अखंड आपल्याला जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आता बघा, ही ठुशी आहे म्हणजे मंगळसूत्रच आहे. हे एक घालून घेते मी. अशा प्रकारे आपली आता माता लक्ष्मी छानपैकी तयार आहे. आता आपण थोडंसं फुलांचं डेकोरेशन करून घेऊया. जय माता लक्ष्मी 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 जय माता लक्ष्मी. आता माझा गजरा जो आहे तो सुकलेला आहे. मी याला आत्ता फूल वाहते. वेणी व्हायची असती, वेणी किंवा गजरा. मी आत्ता याला फूल वाहून घेतलेलं आहे आणि नथ राहिलेली आहे. जय माता लक्ष्मी 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 जय माता लक्ष्मी. हे सर्व झालं की आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. आणि धूप लावून घ्यायचं आहे. कापूर आरती करून घ्यायची आणि कहाणी वाचायची. तुपाच्या दिव्याखाली थोड्याशा अक्षता होऊ. हा झाला तुपाचा दिवा, म्हणजे ही आपली पूजा संपन्न झाली. यानंतर आता सगळ्यांना माहिती आहे ही कहाणी काही मी वाचून दाखवत नाही. ही कहाणी आपल्याला वाचायची आहे आणि प्रसाद म्हणून 5 फळं ठेवायची आहेत. मी दरवर्षी 5 वेगवेगळी ठेवण्यापेक्षा नेहमी 5 सफरचंदच ठेवते, कारण ती घरात खाल्ली जातात आणि आपण जर असं ती 5 मिळतात ना स्वस्तामध्ये, ती आणली तर ती खाल्ली जात नाही. तर इथं सगळा व्रत नियम सगळं दिलेलं आहे. ही पूजा सकाळी आपण मांडून ठेवायची आणि संध्याकाळी पूजा करायची, म्हणजे आपल्या घरामध्ये दिवसभर लक्ष्मीचा वास राहतो. श्यामबाल्याची कहाणी वाचून घ्यायची आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं. ते मी तुम्हाला म्हणून दाखवते. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्रह्मी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञे सर्वहरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्वदुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धिबुद्धि प्रते देवी भुक्तिमुक्ति प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आतंत्यरहिते देवी आद्यशक्ति महेश्वरी योग जे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ति महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मास्तनस्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी
परमेशी जगन्मात महालक्ष्मी नमोस्तुते श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते जगत्स्थिते जगन्मात महालक्ष्मी नमोस्तुते ओम ऐं महालक्ष्मी नमः ओम ऐं श्री महालक्ष्मी नमः ओम ऐं श्री महालक्ष्मी नमः। त्यानंतर आपण आरती करून घेऊया कापूर आरती। आणि संध्याकाळी जेव्हा आपण उपवास सोडतो तेव्हा वरण भात पोळी भाजी बिन कांदा लसणाची आणि खिरीचा नैवेद्य अवश्य दाखवा, कारण माता लक्ष्मीला खीर भयंकर प्रिय आहे, म्हणजे खूप जास्त प्रिय आहे। आणि इथं मी सर्वज्ञ सर्व वरदे म्हणायच्याऐवजी काहीतरी उल्लेख माझा जरा वेगळा झाला, त्याबद्दल माफी असावी। कापरात दोन लवंगा घालायच्या आणि कापराची आरती करून घ्यायची। थोडीशी दाखवते मी। जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वस्सी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी। जय देवी जय देव करवीर पूर्वासुनी सुरवर मुनिमाता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता। जय देवी जय देवी कमलाकारे जठर जन्म विलाधाता सहस्त्रवदरी भूधर न पूरे गुणगाता। जय देवी जय देव मातुलिंग गदा खेटकर विकिरणी झळके हाटक वाटी पियुषरस पाणी माणिकरसना सुरंग वसना मृगनयनी शशिकर वदना राज समदनाची जननी। जय देवी जय देवी तारा शक्ती अगम्य शिव भजिका गौरी सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निज बीजा निगमागम सारी प्रगटे पद्मावती निज धर्माचारी। जय देवी जय देवी अमृत भरिते सरिते अगदुरते वारी मारी दुर्गट असुरा भव दुस्तर तारी वारी माया पटल प्रणमत परिवारी हे रूप चिद्रूप तद्रूप दावी निर्धारी। जय देवी जय देवी। तर अशा पद्धतीने आपल्याला आरती करून घ्यायची, नंतर ती ओवाळून घ्यायची, आरतीखाली अक्षता ठेवायला विसरायच्या नाही आहेत। अशा पद्धतीनं आपली पूजा संपन्न झालेली आहे। आता धूप लावून घेऊया। नैवेद्य दाखवलेला आहे सफरचंदाचा, तुम्ही पाच फळांचा पण दाखवू शकता। आणि मी जी विड्याची पानं घातली आहेत त्याच्याऐवजी तुम्ही पाच पत्री सुद्धा वापरू शकता, म्हणजे पाच पत्रीच वापरायचे असतात, पण आत्ता माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी आत्ता विड्याची पानं हे केलेली आहेत। कथा वाचायला विसरायची नाही, संध्याकाळच्या वेळेसच कथा वाचायची, म्हणजे संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मी येण्याची वेळ असती। आणि अजूनही माझ्याकडून या पूजेत काही राहिले असं मला नाही वाटत, पण तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर मला आवर्जून सांगा। मी अशीच साध्या सोप्या पद्धतीनं पूजा करते। लक्ष्मीची पूजा करणं आणि तिची कहाणी वाचणं आणि उपवास धरणं हे या दिवशी जास्त महत्त्वाचं आहे। उपवासात तिखट आणि मीठ खायचं नाही, फळ आणि दूध एवढाच आहार या दिवशी घ्यायचा असतो। मात्र तुमच्या तब्येतीनं झेपत नसेल, तुम्ही प्रेग्नंट असाल, तुम्ही वयोवृद्ध असाल किंवा तुम्हाला नाही जमत उपवास, अशा लोकांनी बिन कांदा लसणाचं जेवण जेवू शकता आणि तुम्ही पूजासुद्धा करू शकता। स्त्रियांनी मुलामुलींनी मुलेसुद्धा ही पूजा करतात आणि त्याचं फळ त्यांना खूप चांगलं मिळतं। विधवा स्त्रियासुद्धा हे करू शकतात, सगळ्या प्रकारच्या स्त्रिया हे करू शकतात। त्यामुळं कृपया कमेंट बॉक्समध्ये असं विचारू नका, वाईट वाटतं की ताई आम्ही विधवा आहे करू का। सगळ्यांनी आपल्या घरासाठी हे मुलांसाठी, म्हणजे आपल्या घरासाठी मुलांसाठी आणि आपल्या स्वतःच्या मनाच्या शांतीसाठी ही पूजा करायची असते। मग घरात हे नाही आहे करू का, ते नाही आहे करू का, तुम्हाला करावीशी वाटते ना, देवी तुम्हाला हात लावायला अडवते का, नाही। त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी, सगळ्या महिलांनी, 100% महिलांनी ही पूजा करा। आपल्या घरामध्ये वर्षातून एकदाच हे पाच गुरुवार येतात आणि त्या ही पूजा केल्यावर आपल्याला घरात खूप प्रसन्न देखील वाटतं, त्यामुळे पूजा अवश्य करा। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।